इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 12. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 12. श्रद्धेचे प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. श्रद्धेचे प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो, म्हणून आपण ही सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. त्याचपुढे जो आनंद ठेवलेला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो परमेश्वराच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे, ज्याने आपणाविरुद्ध पाप करणाऱ्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याची तुलना करा, म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. शिस्तीचा हेतू. तुम्ही पापाबरोबर युद्ध करीत असता रक्तपात होण्या इतका प्रतिकार अजून केला नाही. जो बोध पुत्राला करावयाचा तसा तुम्हाला केला तो तुम्ही विसरला हा काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याचकडून दोष पदरी पडला असता तू खचू नको, कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही सहन करीत आहात. परमेश्वर पुत्राबरोबर तसा तुम्हाबरोबर वागतो. ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे भागीदार सर्व झाले आहेत अशा शिक्षेविरहित तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आपल्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरली. तर आपण विशेष करून जो जीवात्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? कारण त्यांनी मनास वाटली तशी थोडे दिवस शिक्षा केली, पण त्याने केली ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून केली. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. तरी ज्यास तिचा अभ्यास झाला त्यास ती पुढे धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. यास्तव गलित हस्त व लटपटणारे गुडघे नीट करा आणि आपल्या पायांनी सरळ वाटा करा, यासाठी की लंगड्याचा संधिभंग होऊ नये तर उलटा तो बरा व्हावा. बोध व इशारे. सर्वाबरोबर शांतीने राहणे व ज्या वाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही असे पवित्रीकरण याच्या पाठीस लागा. परमेश्वराच्या कृपेला कोणी अंतरू नये. कोणी कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन उपद्रव देऊ नये व त्यामुळे पुष्कळास विटाळ होईल तो होऊ नये. कोणी जारकर्मी असू नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी अहिक बुद्धीचे असू नये. याकडे लक्ष द्या. तुम्हाला माहित आहे की त्यानंतर तो वारशाचे आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असता त्याचा नाकार झाला. त्याने जरी अश्रू आणून फार प्रयत्न केला तरी बापाचे मन वळविण्याचे त्याला साधले नाही. अहिक सियोन व स्वर्गीय सियोन यामधली तफावत. अहिक सियोन व स्वर्गीय सियोन यामधली तफावत. स्पर्शनीय व पेटलेला अग्नी, घनांधकार, निबिड काळोख, वादळ करण्याचा नाद व शब्दध्वनी याजवळ तुम्ही आला नाही. ती वाणी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की तिच्या योगे आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ नये, कारण पशु देखील डोंगराला शिवला तर त्यास धोंड्यांनी मारावे अशी जी आज्ञा ती त्यांच्याद्वारे
सहन केली गेली नाही आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत व कंपित झालो आहे. पण तुम्ही सियोन डोंगरावर सदाजीवी परमेश्वराचे नगर स्वर्गीय यरुशलेम लाखो परमेश्वर दूत स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी सर्वांचा न्यायाधीश परमेश्वर पूर्ण केलेल्या नीतिमान लोकांचे आत्मे नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त याजवळ आला आहे. त्या रक्ताचे बोलणे हाबेलापेक्षा उत्तम आहे. जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे जर निभावले नाही तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे आपण विशेष करून निभावणार नाही. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलविली आणि आताच्या विषयी त्याने असे वचन दिले आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कंपविन. आणखी एकदा या शब्दांनी असा बोध होतो की घडविलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तूचे निरासन म्हणजे न हलविलेल्या वस्तू राहाव्या. यास्तव न हलणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू, तेणेकडून परमेश्वराला प्रिय होईल अशी त्याची सेवा सद्भक्तीने. यास्तव न हलणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू, तेणेकडून परमेश्वराला प्रिय होईल अशी त्याची सेवा सद्भक्तीने व सद्भयाने करू, कारण आपला परमेश्वर भस्म करणारा अग्नीही आहे.